नमस्कार, मी ज्योती गाडगे। विदर्भाचा तडका या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे बहुगुणी काळा चहा, ॲसिडिटी सर्दी खोकला कमी करणारा व इम्युनिटी सिस्टम वाढवणारा हा चहा कसा करायचा तो आपण बघूया। रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, कोलेस्ट्रॉल लेवल कमी करणे, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, कफनाशक, रक्तशुद्ध, कब्ज, गॅस, ॲसिडिटीवर उपयुक्त असा हा चहा आहे। पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता आहे, त्यासाठी हा चहा तुम्ही घेऊ शकता। किंवा झाला असेल तर दररोज दोन टाईम घेतल्याने आपल्याला सर्दी खोकल्यावर नक्कीच आराम मिळेल। हा आहे चहाचा मसाला जो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। बघूया लागणारे साहित्य। 4 कप पाणी, 4 जणांसाठी आपल्याला चहा बनवायचा आहे। 7 ते 8 तुळशीचे पाने, 7 ते 8 गुंजवेलाचे पाने, गवती चहाचे 4 ते 5 पाने, किसलेलं आलं, चवीप्रमाणे गूळ आपल्याला इथे घालायचं आहे, तो कमी अधिक प्रमाणामध्ये आपण घेऊ शकतो, लिंबाचे 5 ते 6 पाने, 1 टीस्पून चहापत्ती आणि चहाचा मसाला। चहाच्या मसाल्यामध्ये काय आहे ते स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला चहाचा मसाला कसा बनवायचा तो पण सांगणार आहे। एका पातेल्यामध्ये आपण 4 कप पाणी घेऊन त्यामध्ये किसलेलं आलं घालून घेतलं आहे। यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी आहे, कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, झिंक आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं। आता आपण घालणार आहोत चहाचा मसाला व चहापत्ती। या मसाल्यामुळे अतिरिक्त चरबी कमी आणि थकवा दूर होतो। लो फ्लेमवरती आपण हे मिश्रण ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण तुळशीचे पाने जे होते ते आपण घातलेली आहे। तुळस अँटीऑक्सिडंट तर आहेच आणि आयुर्वेदामध्ये अनेक फायदे आहेत। आता आपण या ठिकाणी घालणार आहोत लिंबूचे पान, चयापचयाची क्रिया सुधारते। आता आपल्याला हे लो फ्लेमवरती छान असं उकळून घ्यायचं आहे। यामध्ये आपण गुंजवेलाची पाने घातलेली आहे, हे कफनाशक आहे। जर गळ्यामध्ये काही इन्फेक्शन असेल तर याने कमी होतं। सोबत आपण आता घालणार आहोत गवती चहा। याने चहाला स्मेल तर खूप छान येईलच, सोबत चयापचयाची क्रिया हे सुरळीत ठेवतं। आता आपल्याला हे मिश्रण छान गॅसवरती 10 ते 15 मिनटं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व वनस्पतीतला अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरेल। 10 ते 12 मिनिट झालेले आहे, हे मिश्रण छान उकडलेलं आहे। आपण यामध्ये गूळ घालणार आहोत। आयरनचे प्रमाण भरपूर असतं त्यामुळे गॅस, कब्ज कमी होतात गुळामुळे। आणि ज्यांना कोणाला शुगर असेल त्यांनी गूळ अवॉइड केला तरी चालेल, किंवा आपल्या चवीनुसार आपण कमी अधिक प्रमाणामध्ये घेऊ शकतो। आपला चहा रेडी होतो आहे, खूप सुंदर असा सुगंधही असा येत आहे, कारण यामध्ये सर्व आयुर्वेदिक वनस्पतीच आहेत। हा काळा चहा रेडी झालेला आहे। आपण आता हा गाळून पिण्यासाठी रेडी करूया। सर्दी खोकला असल्यास हा चहा नक्की सकाळ संध्याकाळ घेऊन बघा, आणि खूप थकवा आला असेल तर नक्कीच घेऊन बघा, आराम मिळेल। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।